Malu mama मी शरण आलो तुझ्या पाया. मित्रांनो नमस्कार, मी आलो होतो कोल्हापूर मध्ये आणि कोल्हापूर मध्ये इथं गोखले कॉलेजवर मला माझा मित्र म्हणायला पाहिजे किंवा आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणायला पाहिजे. आपल्या कुटुंबातील सदस्य भेटत आपण ओळख करून घेऊया. माझं नाव शिवराज महादेव कुडे, मी पोर्लेगावात राहतोय. मी गोखले कॉलेजवर शिकायला येते. माझे वडील शेतकरी आहेत आणि संस्थेत पण कामाला आहेत. तर आम्ही म्हणजे बाबांच्या भक्ती देण्याचं कारण म्हणजे संतोषराव सरज आहेत. त्यांच्यामुळे आम्ही एका चांगल्या मार्गावर आलो आहे. सुरुवात झाली म्हणजे आम्ही घरी एकदा बसलेलो होतो आणि दादाने आम्ही बाबांच्या सिरियलच बघत बसलेलो होतो. तर त्यावेळी भावाला आणि भावानंही व्हिडिओ दाखवलेत की बाबांच्या काळात जे मामांसोबत राहिलेले आहेत माणसं ज्यांनी सेवा केलेली आहे त्यांच्यासोबत त्याने अनुभव शेअर करताना त्यांना व्हिडिओ दाखवलेत. त्यापासून जे आम्ही जो मार्ग धरला तो ह्या मार्गावर एक आधार मिळाला आम्हाला. तरी आवड आहे म्हणजे जर बाळांचा विषय निघाला तर तुमच्याविषयी तुमचं नाव निघतेच की तुमच्यामुळे आम्हाला एवढी काही माहिती मिळाली. तर त्या माहितीमुळेच आमच्या डोक्यामध्ये एक बाळांच्या अशी भक्ती निर्माण झाली की ती व्यक्त पण होऊ शकत नाही. पोरले असुरले वडील म्हणजे एकदा असता वडिलांचं नाव महादेव सदाशिव कुडे. तर पप्पांचं म्हणजे पप्पा शेतीच करतात, संस्थेतून कामाला आहेत. पण असं आम्ही एकदा बसल्यावर भाऊनेच आम्हाला एकदा व्हिडिओ दाखवलेला की मी असं सरांचं बघतो म्हणून आणि आम्ही ज्या त्या दिवसापासून बघायला चालू केलं ते पूर्णच चालू केलं. म्हणजे असा खंडच पडत नव्हता. मागची व्हिडिओ पण सगळे बघून झाले तसं बऱ्यापैकी. धन्यवाद. मित्रांनो नमस्कार, आज मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा म्हणजे आज पौर्णिमा अजून सुरू झालेली नाही, आज रात्री सुरू होणार आहे. उद्या दत्त जयंती आहे आणि आज रात्री म्हणजे आदल्या दिवशी दर पौर्णिमेच्या आदल्या दिवशीला मी नेहमी गगनबावड्याला गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये भजनासाठी जात असतो. संध्याकाळी 7 ते 9 सेवा आहे माझी. आता दुपारचे वाजले 3 आणि आता निघालो मी. आता आहे मी हनबरवाडे घाटामध्ये, इथं दिसत असेल तुम्हाला. आणि आता मला 7 पर्यंत तिथं पोहोचायचं आहे. 7 ते 9 7 ते 7 म्हणण्यापेक्षा 6 पोहोचायचं आहे. 6 ते 9 सेवा तिथं करायची आहे, 9 प्रसाद घ्यायचा आणि परत माघारी यायचा आहे. तर मित्रांनो जाऊया आपण गगनबावड्याला गगनगिरी आश्रमामध्ये. जय गगनगिरी. जाताना लागणारा हा मित्रांनो हंबरवाड्याचा घाट इतका सुंदर आहे, खरंच तुम्ही बघून घ्या, सुंदर नजारा आहे. आदमापूरमध्ये दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आता निघालो पुढे गगनगिरीला. कारण इथं थांबायला वेळ नाही, खूपच लवकर जायचं आहे. उद्या आपण इथं येणारच आहे दत्त जयंतीसाठी. तर आता निघूया आपण चांगलं. दुर्ग मनोहरच्या पुढे आलो आहे आणि इथं मी थांबलो आहे एवढ्यासाठी, कारण इथं सनसेट मला मिळाला आणि सनसेट इतका सुंदर आहे तुम्हाला दाखवत होता मी. इतकं सुंदर इथं नजारा दिसतोय. सनसेट मला इथं आल्यावर मिळाला म्हणजे पुढं बावेली लागते आणि पाठीमागे इकडे दुर्ग मनोहर आहे. दुर्ग मनोहर आणि बावेलीच्या मध्ये जे सगळ्यात उंच टॉपचं ठिकाण आहे त्या ठिकाणी मी आलो आहे आणि इथून सनसेट आता तुम्हाला दाखवतो कसं. मित्रांनो हा गगनबावडा रोड आहे, इकडून मी आलो. हा दुर्ग मनोहर म्हणजे आदमापूर तारळे दुर्ग मनोहर मार्ग येणार रोड आणि इकडं आपण परत इकडं पडसाळेकडे जातो आहे आणि हा सनसेट बघा. वा, खरंच खूप सुंदर दृश्य आहेत ना. वेळ झाला खूप, जाताना आपल्याला विलास पाटलांच्या घरी जायचं आहे. विलास पाटलांच्या घरी जाऊन त्यांना घेऊनच पुढे जायचं आहे. इथे आपले मित्र भेटत आपण ओळख करून घ्या सगळ्यांची. प्रथमेश महारती पाटील, धीरज तानाजी गुरव, शुभम विलास बेरके, आदर्श आनंद गुरव, सुशांत पाटील. बोला बोला बळवंतांच्या नावानं. तुमचं गाव कुठलं?
दुर्गमनवाड दुर्गमनवाड मध्ये एक मंदिर आहे माहिती आहे तुम्हाला विठ्ठलाई देवीचं मंदिर बरोबर आहे त्या ठिकाणी मामांचे गुरु येऊन गेलेत तुम्हाला माहिती आहे काय ते बळवंतांचे गुरु येऊन गेलेत त्या विठ्ठलाई मंदिरामध्ये तुम्हाला माहीत नाही त्या संदर्भात तर मामांचे गुरु त्या तुमच्या विठ्ठलाई मंदिराचं तिथे येऊन गेलेत आणि विठ्ठलाई मंदिराचं तुमची ख्याती लई मोठी आहे लई फार जुन्या जुन्या मंदिर ते आणि त्या ठिकाणी मामांचा वास आहे त्या ठिकाणी कारण मामा तिथं राहतात चांगलं बळवंतांच्या नावानं चांगलं आणि कोणकोण नाव सांगितलं नाही सांगावे नाव कोणकोण सांगायने रोहित पाटील हर्षद बेरकर पार्थ कतकर सागर मोळे रितेश मोरे बोला बोला बळवंतांच्या नावानं आई विठ्ठलाई देवीच्या नावानं चांगलं गडाच्या पायऱ्या चढतोय दम भरलाय भरपूर ह्या गडाच्या पायऱ्या जाताना हमखास दम लागतोच माझ्याकडे आहे विलासराव मित्र विलासराव मित्रांनो माझ्यावर आणि त्यांच्या गावातला एक कम बघा ना सांभाळतो ना सांग काय करतोस किती सांग महारुद्र चालू झाल्याच्या नंतर दरवर्षी आपण महाप्रसाद थोडा लेट चालू करतो पण यावर्षी त्याचा अंदाज घेऊन होणाऱ्या उद्याच्या गर्दीचा अंदाज घेऊन आपण लवकर चालू करतोय म्हणून मावळीला सगळ्यांना विनंती आहे की उद्या वेळेच्या अगोदर अर्धा तास तुम्ही सेवेसाठी हजर राहणं हे तुमचं कर्तव्य आणि देवाच्या चरणी ही सेवा समजून तुम्ही उद्या सकाळी तुमच्या वेळेच्या अगोदर हजर राहा विशेष करून महिला वर्गांना मी विनंती करतोय की दर्शनाची लाईन सकाळी अंगा चवळी आम्हाला वर्षभर परत वापरता येते पण भाजी आपल्याला वर्षभर वापरता येणार नाही म्हणून भगिनींना माझ्या विनंती आहे की तुम्ही जेवढ्या प्रमाणात तुम्ही ती भाजी आम्हाला चिरून द्या तेवढी आम्हाला भाजी मित्रांनो नमस्कार इथं आपण आलो सगळं शूट केलं पण इथली खरेखुरी माहिती काय आहे ती इथल्या पुजाऱ्यांना आपण विचारूया इथं आपल्याबरोबर पुजारी एक आहेत प्रसाद सुरेश गोंधळे त्यांना आपण विचारूया या मंदिराविषयीची माहिती बोला बोला बळवंतांच्या नावानं चांग बोल नमस्कार मी प्रसाद सुरेश गोंधळे येथील तुळजाभवानी मंदिरातील पुजारी येथील असं या मंदिराचं असं महत्त्व आहे की इथं आलं की तुळजापूरला गेल्यागत आहे श्री सिद्धोजी राजे निंबाळकर म्हणून सरकार होते पूर्वीच्या काळी 350 वर्षापूर्वी सिद्धोजी राजे निंबाळकर सिद्धोजी राजे काय हा सिद्धोजी राजे निंबाळकर सिद्धोजी राजे तिने इथून दर पौर्णिमेला तुळजापूरला जात असत घोड्यावर 12 कोसावर त्यांचा घोडा होता त्या घोड्यामुळे त्यांनी जात असत मग त्यांनी वृद्ध झाल्यावर त्यांना जायचं उन्हा देवीच्या इथं मग त्यामुळे त्यांनी 3 रात्र 3 दिवस देवीची तपस्या केली मग तेव्हा देवी त्यांना दृष्टांत दिले की तुला काय पाहिजे म्हणून तेव्हा त्यांनी देवीकडे मागितलं की आता मी वृद्ध झालोय आणि इथं मला जायचं होत नाही मग त्यामुळे तूच माझ्या पाठीमागून निपाणीच्या वाड्यात चल मग त्यामुळे देवी म्हणाली मी येतो म्हणाली कारण माझी एक गट आहे की तू माग वळून पाहायचं नाही जिथं तू पाहशील तिथं मी स्थायिक होणार म्हणाली मग बरं ठीक आहे म्हणाले तिथून येत येत असं गोडा बदलत तिने इथंपर्यंत आले मग इथं आल्यावर त्यांच्या हद्दीत आल्यावर देवी दिसत्या कशी तर म्हणून तिने वळून माग पाहिलं गावात देवी आल्या गावात म्हणजे निप्पाणी जरा लांब आहे इथून 12 किलोमीटर इथपर्यंत आल्यावर त्यांना रावणा देवी कशी दिसते म्हणून त्यामुळे तिने मागवळून पाहिल्यावर देवी इथं स्थायिक झाली मग तिने उकरून न्यायचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे ती उकरत तसं ती आतच चालली
मग कमरापर्यंत गेल्यावर त्यांनी थांबवलं, असंच जर उकरत राहिलो तर पूर्णच मूर्ती जाईल म्हणून. मग आणि घराकडे गेले त्यांच्या वाड्याकडे आणि तिथं गेल्यावर आणि देवीनं रात्री दृष्टांत दिली की माझे तो अट मोडलायस म्हणाली आणि तू इथंच माझं मंदिर वा. तेव्हा हे एक रात्रीत बांधलेलं मंदिर आहे. एका रात्रीत हे दगडी बांधकाम, हे जे दगडी बांधकाम दिसतंय हे सगळं एका रात्रीत बांधलेलं आहे ना. एका रात्री हे बघा मित्रांनो, तिथून बघा हे 1, 2, 3, 4 खांब आहेत आणि समोरचा गाभारा आहे सगळा. आणि वरचं तुम्ही बघत असाल हे सगळं जे काय आहे ते पुजारी सांगतायत की एका रात्रीत हे सगळं बांधलेलं आहे. मग आता इथं किरणोत्सव वगैरे काय कार्यक्रम होतात ते सांगा. किरणोत्सव सप्टेंबरमध्ये 19, 20, 21 तारखेला होते आणि मार्चमध्ये 19, 20 तारखेला. आणि पूर्व दिशा आहे त्याच्यामुळे पूर्वेकडूनच होते, उगवता सूर्यकिरण आहे. उगवता सूर्यकिरण पडते. अरे वा. म्हणजे मित्रांनो बघा इथं समोरून जे सूर्यकिरण जे काही येत आहे ते पूर्ण देवीच्या मुखापर्यंत जाते का. मुखापर्यंत जाते. मुखापर्यंत 3 दिवस असते. पहिला चरणावर जाते थोडं, दुसऱ्या दिवशी निम्मं जाते, तिसऱ्या दिवशी पूर्ण जाते. बरोबर. मग त्या दरम्यान कार्यक्रम काय असतात. इथं कार्यक्रम काय असतात. कार्यक्रम असतात की नवरात्रीला सगळे उत्सव तीन असतात. परत कार्यक्रम भजनी मंडळ ते ठेवतात आणि डिसेंबर महिन्यात दही भाताची लिंपणाची पूजा असते 31 डिसेंबरला. 31 डिसेंबरला ती पूर्ण दही भाताला स्वयंभू मूर्तीला दही भाताचं लिंपण करून मूर्ती केली जाते. तो एक कार्यक्रम असतोय. ही मूर्ती आहे स्वयंभू आहे. स्वयंभू. बरं. आता इथं आणखीन वर्षभराचे कार्यक्रम काय काय होतात. आणि आता नवरात्र उत्सवच मोठ्या ना होतो इथं सगळ्यात मोठा नवरात्र. आणि आता अक्षय तृतीय असते की आपली, त्या दिवशी यात्रा असते. म्हणजे ते वारानुसार असते. जर मंगळवारी आली तर तेथून 5 दिवस शुक्रवारी तयार करतात. बरं. गुरुवारी गोडा नैवेद्य असतोय आणि खरा नैवेद्य शुक्रवारी असतो. बरोबर. 2 दिवस यात्रा मोठ्यानं असते. पूजेचा मान तुमच्याकडे. आमच्या 4 कुटुंब आहेत. 4 कुटुंब. दरवर्षी दसऱ्याला बदलते. दसऱ्याला प्रत्येक वर्षी एकीकडे असते. मी शरण आलो तुझ्या पा.